नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आपलं सर्वांचं आजच्या नवीन एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे प्राईस ॲक्शन. प्राईस ॲक्शन ही नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि ही शेअर मार्केटमध्ये खूप महत्वाची का मानली जाते याची आपण चर्चा प्रामुख्यानं आज करणार आहोत. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये काम करत असाल, ट्रेडिंग करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल, ज्यावेळेला तुम्ही शेअर मार्केटचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला असेल, त्यावेळेला साहजिकच हा शब्द जो आहे तो कमी अधिक प्रमाणात तुम्ही ऐकला असेल, प्राईस ॲक्शन. किंवा बऱ्याच ठिकाणी मोठमोठे ट्रेडर असतील, फुल टाइम ट्रेडर असतील, किंवा तुम्ही जर स्टँडर्ड बुक्स रीड केले असतील, तर त्याच्यामध्ये हमखास प्राईस ॲक्शन थिअरीची चर्चा जी आहे ती सर्व ठिकाणी मांडली जाते. मग ज्यावेळेला आपण इंट्राडे ट्रेडिंग करायचा प्रयत्न करतो किंवा स्विंग ट्रेडिंगचा विचार करतो किंवा शेअर मार्केटमध्ये आपण करिअर करायचा विचार करतो ॲज अ ट्रेडर म्हणून किंवा इन्व्हेस्टर म्हणून, त्या प्रत्येक वेळेला आपल्याला असं कुठे ना कुठे वाटत जातं की मला अशी एखादी स्ट्रॅटर्जी माहीत असली पाहिजे, मला असं एक ट्रेडिंग माझ्याकडे सिस्टम असलं पाहिजे जे मला काय करू शकतं, कन्सिस्टन्सी प्रॉफिट देऊ शकतं. मग हे काय आहे नेमकं सर्व? तर ह्या सर्व गोष्टी जर आपण स्टडी केला तर तुम्हाला फायनली एक गोष्ट दिसून येईल, ते म्हणजे प्राईस ॲक्शन थिअरी. कारण का स्टॉक मार्केटमध्ये सर्वात जास्त महत्व कशाला दिलं जातं? तर प्राईस ॲक्शनला दिलं जातं, प्राईस ॲक्शन थिअरीला दिलं जातं, लक्षात असू द्या. याचं कारण असं आहे की स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण टेक्निकल अनालिसिस करतो, फंडामेंटल अनालिसिस करतो, ह्याच्या सहाय्याने आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या स्टॉक मार्केटमधल्या समजून घेऊ शकतो किंवा त्याचं प्रिडक्शन करू शकतो. किंवा स्टॉक मार्केटमध्ये असं कुठलंही तंत्र नाही किंवा असं कुठलंही टूल्स नाही ज्याच्या सहाय्याने आपण भविष्यातील एक्झॅक्ट एखाद्या स्टॉकची प्राईस किती असू शकते हे सांगू शकत नाही. मात्र प्राईस ॲक्शन थिअरीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही डेफिनेटली भविष्यात एखाद्या स्टॉकची काय स्थिती असू शकते, त्याची काय डायरेक्शन असू शकते किंवा कुठल्या लेवल्सपर्यंत तो स्टॉक ट्रेड करू शकतो किंवा रिट्रेस होऊ शकतो हे आपल्याला काय करता येतं? प्राईस ॲक्शन थिअरीच्या सहाय्यानं समजून घेता येतं किंवा आपण त्याचं प्रिडक्शन करू शकतो, लक्षात असलं. मग ही प्राईस ॲक्शन थिअरी काय करायची आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायची आहे. मी तुम्हाला त्याची थोडक्यात, मला जी काय माहिती आहे, मी जो काय स्टडी केलाय तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, लक्षात असू द्या. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला प्राईस ॲक्शन थिअरी किंवा इंट्राडे ट्रेडिंगच्या स्ट्रॅटर्जी शिकायच्या असतील, स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटर्जी शिकायच्या असतील किंवा लॉंग टर्मसाठी व्हॅल्यू ॲडेड स्टॉक जर निवडा तुम्हाला जर वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर त्यासाठी आमचा शेअर मार्केटचा ऑनलाईन कोर्स सुरू आहे. त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिले आहेत, त्याच्या सहाय्याने तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला झिरोदामध्ये आणि ऑपस्टॉकमध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर मी जी खाली लिंक दिली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या साईन तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपण. प्राईस ॲक्शनची नेमकी काय कन्सेप्ट आहे हे मी तुम्हाला थोडक्यात काय करणार आहे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, लक्षात असू द्या. ज्यावेळेला आपण शेअर मार्केटमध्ये प्राईस ॲक्शनचा विचार करतो किंवा प्राईस ॲक्शन थिअरीचा विचार करतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये काय केलं जातं नेमकं? तर जे काय ट्रेडर आहेत किंवा जे काय इन्व्हेस्टर आहेत त्यांची जी डिसिजन घेतात ही कशाच्या आधारावरती घेत असतात? तर त्यांच्या डिसिजनसाठी जो बेस असतो ना तो काय असतो माहित आहे का? तर रिपिटेशन ऑफ प्राईस पॅटर्न. म्हणजे एखाद्या स्टॉकचा किंवा एखाद्या इंडेक्समध्ये प्राईस ॲक्शन जे होते, प्राईसचं जे रिपिटेशन होतं, त्या रिपिटेशनच्या आधारावरती काय केले जातात? त्या ठिकाणी ट्रेड टाकले जातात किंवा ट्रेड घेतले जातात हे लक्षात असतं. मग आपल्याला जर हे प्राईस ॲक्शन समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेरॉटिकल पद्धतीनं हे प्राईस ॲक्शन समजून चालणार नाही, लक्ष. आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल? प्रॅक्टिकल बघावं लागेल की बाबा एखाद्या स्टॉकमध्ये जे प्राईस रिपिटेशन होते ते कसं होतंय आणि नेमकं कुठून प्राईस रिपिटेशन होतं हे खूप महत्वाचं आहे. कारण का स्टॉक मार्केटचा जर विचार केला तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टॉकच्या काही लेवल्स ठरलेल्या असतात. विशेषतः तुम्ही जर डब्ल्यू डी गॅनचा स्टडी केला असेल तर हा जगातला टॉप मोस्ट ट्रेडर होता, ज्या माणसाची स्टॉक मार्केटमधली ॲक्युरेसी जी आहे ती 93% होती. हे आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे, हायेस्ट ॲक्युरेसी आहे, लक्षात असू द्या. त्या माणसानं काही प्राईस ॲक्शन संदर्भात काही नोटिंग केलं होतं किंवा काही त्यानं पॉईंट सांगितलं होतं. मी जे आत्ता तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपल्याला ह्याच्यावरती जे डिसिजन घ्यायचे स्टॉक मार्केटमध्ये ते प्राईसचं रिपिटेशन कसं होतंय, त्या प्राईस रिपिटेशनचा पॅटर्न कसा आहे हे समजून घ्यायचं आहे, लक्षात असू द्या. आणि ह्याच्यावरून तुम्हाला काही एंट्री किंवा एक्झिटचे पॉईंट फिक्स करायचे. मग हे करत असताना तुम्हाला काही लेवल्स माहीत असल्या पाहिजे. लेवल्स म्हणजे कुठलाही स्टॉक जर बघितला तर एका विशिष्ट लेवलला जात असतो, त्या विशिष्ट लेवलवरून काय होत असतो तो डाऊन साईडला रिट्रेस होत असतो किंवा डाऊन साईडवरून वरती जातो. म्हणजे हे काय झालं त्या ठिकाणी प्राईस रिपिटेशन झालं, लक्षात असतं.
मग हे प्राइस रिपिटेशन नेमकं कशा पद्धतीनं होतं आणि त्याच्या सहाय्याने आपण ट्रेडिंग कशा पद्धतीनं करू शकतो हे काय करायचं आपल्याला त्याची डिस्कशन करायचं किंवा त्याची चर्चा जी आहे ते आपल्याला करायच्या लक्षात असतं. विशेषतः तुम्हाला जर प्राइस ऍक्शन समजून घ्यायचं असेल त्याचा स्टडी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही टूल्स जे आहेत ते काय करावे लागतील त्या ठिकाणी वापरावे लागतील. मग हे टूल्स काय असू शकतात प्राइस ऍक्शनच्या स्टडीसाठी तर त्यातलं सर्वात महत्वाचं प्राइस ऍक्शनचं टूल जे आहे ते चार्ट पॅटर्न म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं लक्षात असतं. त्याचबरोबर कॅन्डलिस्टिक पॅटर्न आपल्याला समजून घेता आला पाहिजे. कॅन्डलिस्टिक पॅटर्नच्या पाठीमागे असणारी इन्व्हेस्टरची सायकोलॉजी काय आहे इन्व्हेस्टरचा सेंटिमेंट काय आहे हे तुम्हाला चार्ट पॅटर्न आणि कॅन्डलिस्टिक पॅटर्न काय करतील त्या ठिकाणी समजावून सांगतील लक्षात असल्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर आपल्याला त्या स्टॉकचा ट्रेंड काय आहे असं शेअर मार्केट मध्ये म्हटलं जातं की स्टॉकचा जो ट्रेंड आहे तो इन्व्हेस्टरचा मित्र असतो. म्हणजे ज्या दिशेनं तो ट्रेंड जातोय त्या दिशेने जर तुम्ही मार्केटमध्ये प्रवास केला तर तुम्ही नक्कीच एका चांगल्या स्पॉटवरती काय होऊ शकता त्या ठिकाणी पोहोचू शकता. त्याचबरोबर मार्केटचे काही स्विंग हाय आणि लो असतात लक्षात असल्या. मग हे स्विंग हाय आणि लो कसे कॅल्क्युलेट करायचे किंवा कसे आयडेंटिफाय करायचे त्यासाठी तुम्हाला मल्टी टाइम फ्रेम मधले हाय आणि लो जे आहेत ते काय करावे लागतील मार्क करावे लागतील. मग हे मल्टी टाइम फ्रेम मधले हायज आणि लो मार्क कसं करू शकतो आपण तर त्यासाठी काय करावं लागेल. समजा तुम्ही बघत असाल या ठिकाणी तर समजा एखाद्या स्टॉकनं काय केला या ठिकाणी एक हाय तयार केला लक्षात काय तयार केला या ठिकाणी स्टॉकनं हाय तयार केला आणि त्यानंतर स्टॉक काय झाला डाऊन साईडला आला आणि लो तयार केला परत स्टॉक काय झाला वरती गेला परत एक स्टॉकनं काय केला हाय तयार केला आणि परत तिथून स्टॉकनं काय केला एक लो तयार केला लक्षात परत स्टॉकनं काय केला एक हाय तयार केला. म्हणजे हे प्राईसचं जे रिपिटेशन होतंय स्टॉकचं हे नेमकं कोणत्या पद्धतीने होतं आणि कुठल्या लेवलवर होतं हे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. उदाहरणार्थ हा जर चार्ट मंथली असेल तर ह्या मंथली चार्टवरती मंथली हाय कुठं आला या ठिकाणी माझा मंथली हाय आला लक्षात असू द्या आणि माझा मंथली लो जर बघितला तर या ठिकाणी माझा मंथली लो जो आहे तो काय होईल या ठिकाणी म्हणजे मला काय करायचं आहे मंथली हायज आणि लो जे आहेत ते मार्क करावे लागतील. त्याचबरोबर मला वीकली हाय आणि लो स्टॉकचे कुठे आहेत ते बघावे लागतील. त्याचबरोबर मला त्या स्टॉकचे डेली हाय आणि लोज कुठे आहेत ते काय करावं लागेल मला चार्टवरती मार्क करून घ्यावं लागतील. म्हणजे मला त्या स्टॉकचे स्विंग हाय आणि लोज काय आहेत हे काय घडेल त्या ठिकाणी लक्षात येईल. मग मी ह्या स्विंग हाय आणि लोच्या आधारावर काय करू शकतो त्या ठिकाणी एखादा स्विंग घेऊ शकतो. म्हणजे स्टॉक अपस्विंग मध्ये आहे की डाऊन स्विंग आहे ते मला समजतं. त्याचबरोबर त्या स्टॉकचा एक्झॅक्ट सपोर्ट आणि रेझिस्टन्स कुठं आहे आणि तो स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्सला कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय. विशेषतः ज्यावेळेला आपण प्राइस ऍक्शनचा स्टडी करतो प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला दोन प्रकारचे सपोर्ट आणि रेझिस्टन्स जे आहे ते विचारात घ्यायचे असतात. एक म्हणजे डायनामिक सपोर्ट आणि रेझिस्टन्स आणि दुसरा म्हणजे डायनामिक सपोर्ट आणि रेझिस्टन्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे लक्षात असू द्या. जो सपोर्ट आणि रेझिस्टन्स काय करतो तुम्हाला त्या ठिकाणी फ्लेक्झिबल असतो आणि दुसरा सपोर्ट आणि रेझिस्टन्स जो असतो स्टॅटिक असतो म्हणजे एका ठिकाणी स्थिर असतो. आपल्याला स्टॅटिक पेक्षा डायनामिक सपोर्ट आणि रेझिस्टन्स जो आहे तो काय करता आला पाहिजे आयडेंटिफाय करता आला पाहिजे आणि हे तुम्ही त्याचं आयडेंटिफिकेशन जे आहे हे प्राइस ऍक्शनच्या सहाय्यानं विशेषतः मॉडिफाय मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहेत जसे की 20-day 1 मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहेत ते हाय आणि लो जे एक्सपोनेन्शियल आहे त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी प्राइस चॅनल आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे तो तुम्हाला डायनामिक सपोर्ट आणि रेझिस्टन्स काय करण्यासाठी मदत करेल तर आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करेल लक्षात. हे आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर त्या स्टॉकच्या रिट्रेसमेंट लेवल काय आहेत. समजा एखादा स्टॉक जर या ठिकाणाहून निघाला असेल आणि हा स्टॉक जर वरती 30% काय झाला त्या ठिकाणी वरती गेलाय लक्षात. म्हणजे किती टक्के वरती गेलाय साधारणतः 30% वरती गेलाय. त्यानंतर हा स्टॉक जो आहे तो रिट्रेस होणं गरजेचं आहे. त्या स्टॉकला तर वरती जायचं असेल तर त्या स्टॉकने किमान 10% तरी काय उलट झालं पाहिजे त्या ठिकाणी रिट्रेसमेंट झालं पाहिजे आणि हे 10% रिट्रेसमेंट झाल्यानंतर परत स्टॉक काय होणार आहे त्या ठिकाणी वरती जाणार आहे लक्षात असू द्या. म्हणजे हे रिट्रेसमेंट जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि हा प्राइस ऍक्शन मध्ये ह्या गोष्टीला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. मग हे त्याला फिबोनाचीचं रिट्रेसमेंट लेवल असं देखील म्हटलं जातं किंवा पिवोट पॉईंट जे आहे त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता त्या स्टॉकच्या काही रिट्रेसमेंट जे आहे त्या काय करू शकता त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही प्राइस ऍक्शनच्या सहाय्याने काय करू शकता त्या ठिकाणी ट्रेडिंग करू शकता लक्षात असतं. मग हे जर आपल्याला प्राइस ऍक्शनच्या सहाय्याने जर ट्रेडिंग करायचं असेल
तर मग त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या लेवल्स आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं आपल्याला ट्रेडिंग करता येईल, याचं मी तुम्हाला काही लाईव्ह उदाहरणं जे आहेत ते काय करेल या ठिकाणी दाखवेल आणि त्याच्या सहाय्यानं आपण काय करू याचं डिस्कशन जे आहे ते करूया. म्हणजे तुमच्या त्या बाबी जे आहे त्या अधिक पद्धतीनं काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील. आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर मी तुमच्या समोर काय केलंय, डॉक्टर रेड्डी जो आहे ह्या डॉक्टर रेड्डीचा डेली कॅन्डलवरती चार्ट ओपन केलेला आहे. ह्या डेली कॅन्डलवरच्या चार्टवरती जर बघितलं तर तुम्हाला आजच्या दिवसासाठी एक महत्वाची लेवल जी आहे ह्या स्टॉकची काय होताना दिसून येते, त्या ठिकाणी ब्रेक होताना दिसून येईल. काय म्हणतोय मी, एक महत्वाची लेवल जी आहे ह्या स्टॉकची काय व्हायलेले आज या ठिकाणी ब्रेक होत आहे लक्षात. काय लेवल ब्रेक होते तर हा स्टॉक जो आहे तो काय करायला आहे आज या ठिकाणी 21 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते काय करायला आहे या ठिकाणी हा स्टॉक ब्रेक करायला आलाय आणि हे मुव्हिंग एव्हरेज या ठिकाणी ब्रेक करून स्टॉक खाली आलाय. म्हणजे हा स्टॉक जर डाऊन साईडला स्लिप होणार असेल तर त्या ठिकाणी 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते जर बघितलं तुम्ही तर 4277 आहे लक्षात होतं. 4277 ही लेवल जी आहे ती त्या ठिकाणी महत्वाची आहे. म्हणजे त्या ठिकाणी येऊन काय करू शकतो डॉक्टर रेड्डी, सपोर्ट घेऊ शकतो. समजा जर डॉक्टर रेड्डीनं 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला जर सपोर्ट नाही घेतला या ठिकाणी तर डाऊन साईडला जो रेड्डी जाईल तो कुठरोक जाण्याची शक्यता आहे. तर 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ह्या एव्हरेज पर्यंत स्टॉक इझिली काय करू शकतो त्या ठिकाणी रिट्रेस होऊ शकतो किंवा डाऊन साईडला जाऊ शकतो किंवा तिथं स्टॉक हा सपोर्ट घेऊ शकतो लक्षात. मग मी जे तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जर त्या स्टॉकचं प्राईस ऍक्शन समजून घ्यायचं असेल तर काही लेवल्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्या स्टॉकचं प्राईस रिपिटेशन कसं आहे हे काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. मग ह्या स्टॉकचं जर तुम्ही प्राईस रिपिटेशन बघितलं तर तुमच्या काय गोष्टी लक्षात येतात बघा. विशेषतः जर बघितलं पाठीमागच्या साधारणतः मार्च महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासूनचा जर तुम्ही स्टडी केला ह्या स्टॉकचा तर तुमच्या काय लक्षात येतंय बघा. विशेषतः एप्रिल महिन्यामध्ये स्टॉकनं काय केलं, एप्रिलच्या फर्स्ट वीकचा जर विचार केला तर एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये स्टॉकनं 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते त्याच्या वरती क्लोजिंग केलं. त्यानंतर परत साधारणतः मे मिड मध्ये स्टॉकनं काय केलं, 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा या ठिकाणी काय केला, सपोर्ट घेतला लक्षात असू द्या. त्यानंतर परत एकदा साधारणतः जूनचा फर्स्ट वीक जो आहे तो तिथे एकदा सपोर्ट घेतला. परत ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये एकदा काय केला इथं सपोर्ट घेतला आणि त्यानंतर आता परत एकदा या ठिकाणी प्राइस ऍक्शनचं जे रिपीटेशन होत आहे त्याच्यानुसार तो स्टॉक 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जस्ट खाली जो आहे, सॉरी 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्याच्या खाली या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसून येईल. म्हणजे हे जे राऊंड केलेत मी जे मार्किंग केले हे सगळे काय 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस जे आहेत ते आहेत लक्षात असल्या. म्हणजे ह्या मुव्हिंग एव्हरेजेसच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे, ह्या स्टॉकचं मुव्हिंग एव्हरेज जे आहे MV असेल घेतो त्याला मी, मुव्हिंग एव्हरेजेस आहे ना तुम्हाला इथं सपोर्ट आयडेंटिफाय करायचं आहे. म्हणजे ह्या स्टॉकचं एक प्राईस ऍक्शन जर बघितलं त्याचं रिपिटेशन जर बघितलं तर हा स्टॉक पाठीमागच्या साधारणतः एप्रिलच्या फर्स्ट वीक पासून आता ऑगस्ट एंड पर्यंत म्हणजे सप्टेंबरचा फर्स्ट वीक जो आहे तो आता सुरू होईल किंवा सप्टेंबर सिरीज आजपासून काय झाली सुरू झाली लक्षात असल्या. म्हणजे आजपर्यंत ह्या स्टॉकनं काय केलंय प्रत्येक वेळेला 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्याचा सपोर्ट जो आहे तो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात असू द्या. म्हणजे हा काय झाला, ह्या स्टॉकचा डायनामिक सपोर्ट झाला आणि ह्या डायनामिक सपोर्ट वरून जर आपण प्राईस सेक्शन मध्ये बाईंग केलं म्हणजे प्राईसचं रिपिटेशन होते. काय प्राईसचं रिपिटेशन होते, वेगवेगळ्या लेवलवरती होते. जरी वेगवेगळ्या लेवलवरती हे रिपिटेशन होत असलं तरी ह्यातला सर्वात महत्वाचा पॉईंट कुठला आहे तर स्टॉकनं आतापर्यंत पाठीमागच्या काही दिवसामध्ये 21 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्या 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला सपोर्ट घेऊन वर जायचा प्रयत्न केला आहे किंवा तिथून गेला आहे. जर काही वेळा तो 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली गेलाच असेल तर तो जास्त वेळ खाली थांबला नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की प्राईस ऍक्शनमध्ये 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते ह्या डॉक्टर रेड्डीसाठी स्ट्रॉंग डिमांड झोनचं काम करते. कशाचं काम करते, स्ट्रॉंग डिमांड झोनचं काम करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. ही एक बाब जी आहे ती आपल्याला या ठिकाणी नोटिफाय करण्यासारखी आहे लक्षात असू द्या. म्हणजे ह्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी त्याचं प्राईस ऍक्शन जे आहे ते आयडेंटिफाय करू शकता. किंवा जस्ट तुम्ही जर पाठीमागं अजून एखादा स्टॉक जर बघितला तर तुमच्या त्याच्यामध्ये सुद्धा ह्या बाबी ज्या आहेत त्या काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील. म्हणजे एका विशिष्ट लेवलवरून स्टॉक काय होत असतो त्या ठिकाणी रिट्रेस होत असतो किंवा स्टॉक डाऊन साईडला किंवा अपसाईडला जातो. विशेषतः टोरेंट फार्माचा जर विचार केला तर मी ते जस्ट लाईनचं मार्किंग करतो. तुम्ही जर हे मार्किंग बघितलं तर तुमच्या काय लक्षात येते बघा. म्हणजे ह्या स्टॉकचा या ठिकाणी काय होता,
रेजिस्टन्स जो आहे तो म्हणजे पहिल्यांदा स्टॉक जो आहे तो ह्या लेवलला आला, ह्या लेवलवरून काय झालं स्टॉक डाऊन साईडला गेला, परत दुसऱ्यांदा ह्या ठिकाणी स्टॉक आला, परत दुसऱ्यांदा खाली गेला, तिसऱ्यांदा परत काय झालं स्टॉक खाली गेला लक्षात असतं, आणि परत चौथ्यांदा ज्यावेळेला इथून क्रॉस केलं त्यावेळेला स्टॉकने खूप मोठी मुवमेंट जी आहे ती अपसाईडला आली, आणि परत एकदा स्टॉक जो आहे तो काय व्हायला लागलाय ह्या लेवललाच येण्याचा प्रयत्न करायला लागला किंवा त्याच्या जवळ आला. पण हे करत असताना ह्या स्टॉकनं काय केलंय ते पण बघा तुम्ही, म्हणजे विशेषतः जर बघितलं तर सुरुवातीला ह्या स्टॉकनं काय केलं 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा इथं सपोर्ट घेतला, परत 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंगच्या खाली जाऊन म्हणजे 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंगचा सपोर्ट घेऊन जो आहे तो स्टॉक गेलाय. म्हणजे आता जर बघितलं सध्या तर 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज याही स्टॉकचं तुटते. आता मी फक्त तुम्हाला दोन उदाहरणं सांगितलं, एक डॉक्टर रेड्डी आणि टोरेंट फार्मा हे दोन्ही स्टॉक जे आहेत ते काय करायला लागले तर 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आज क्लोजिंग दिले ह्या दोन्ही स्टॉक. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो प्राइज एक्शन मध्ये प्राइज रिपिटेशन मध्ये एका ग्रुपच्या, तर असं लक्षात येते आपल्याला की फार्मा सेक्टर मध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. पाठीमागे जी प्रचंड मोठी रॅली आली होती फार्मा सेक्टर मध्ये त्यातून कुठेतरी इन्व्हेस्टर बाहेर पडायला लागले, आणि नवीन सेक्टर जे आहेत विशेषतः पाठीमागच्या 3-4 दिवसाचं किंवा ह्या लास्ट वीकचा जर ऑब्झर्व केला असेल ऑगस्ट लास्ट वीकचा तर त्या ठिकाणी फायनान्शियल स्टॉक मध्ये जे आहे ते ह्यूज बाईंग सुरू आहे. म्हणजे इन्व्हेस्टर जे आहेत प्राइज एक्शनच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राइज ऍक्शन हे कशाचं रिपिटेशन आहे, प्राइजचं जरी रिपिटेशन असलं तरी एका खूप मोठ्या मॉबचं, खूप मोठ्या इन्व्हेस्टरचं, खूप मोठ्या ट्रेडरचं हे रिफ्लेक्शन आहे चार्ट, आणि चार्टवरचं प्राइज ऍक्शन लक्षात. म्हणजे लाखो इन्व्हेस्टर ट्रेडर काय करायला लागलेत एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट, एका स्टॉकमध्ये म्हणजे एका विशिष्ट सेक्टरमध्ये बाईंग करत आहेत, आणि ह्या एका विशिष्ट सेक्टरमध्ये बाईंग झाल्यामुळं एक स्टॉक कधीही न वर जाता अख्खं सेक्टरच्या सेक्टर काय होतं त्या ठिकाणी वरती जातं. विशेषतः जर तुम्ही पाठीमागच्या 3-4 महिन्याचं जर ऑब्झर्व केला असेल फार्मा सेक्टरचे सगळे चार्ट काढून बघा, जर प्राइस एक्शन ऑब्झर्व करून बघा सगळे स्टॉक ऍट अ टाइम वर वाढत होते. आजचा जर तुम्ही किंवा ह्या लास्ट वीकचा जर ऑगस्ट लास्ट वीकचा जर तुम्ही बँकिंग स्टॉक जे आहेत ह्या बँकिंग स्टॉकचा जर चार्ट बिहेवियर बघितलं, चार्ट पॅटर्नचा स्टडी केला तर तुम्हाला तिथं सुद्धा काही कॉमन गोष्टी ज्या आहेत कॉमन प्राइस एक्शन जे आहे ते होताना दिसून येईल. म्हणजे त्या स्टॉक मध्ये आता ह्यूज बाईंग जे आहे ते सुरू असल्याचं दिसून येईल, आणि ज्यावेळेला एखाद्या स्टॉकचं 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ब्रेक होतं त्यावेळेला तो स्टॉक जो आहे तो साहजिकच 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो लक्षात असू द्या प्राइस एक्शन मध्ये. आणि तो जर सपोर्ट ब्रेक झाला तर मग खऱ्या अर्थानं त्या स्टॉकमध्ये जे बाईंग येणार आहे ते 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला HNI क्लायंट असतील, इन्स्टिट्यूशन असतील किंवा FIs असतील, DIs आहेत, त्यांचं बाईंग घेतं लक्षात. मग हे रिपिटेशन जे आहे ते हे सातत्यानं रिपिटेशन होत असतं लक्षात. म्हणजे हे अक्युम्युलेशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी महत्वाच्या असतात. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक कंटेंट जो आहे प्राइस ऍक्शनचा तो समजून घ्यावा लागेल, त्या प्रत्येक कंटेंटचा तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी स्टडी करावा लागेल. विशेषतः प्राइस ऍक्शन मध्ये अजून एका बाबीला खूप जास्त महत्व दिलं जातं, टाइम आणि व्हॅल्यू जे आहे ते खूप महत्वाचं आहे लक्षात. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला टायमिंग जमणं गरजेचं आहे, टाइम आणि प्राइस मॅनेज करता आलं पाहिजे. कारण का, एका विशिष्ट टाइमचा आणि प्राइसचं खूप मोठं कोरिलेशन आहे काही स्टॉकच्या बाबत. किंवा त्याचबरोबर प्राइस ऍक्शन मधलं जर रिपिटेशन बघितलं, तुम्ही जर स्टॅटिस्टिकल डेटाचा अभ्यास केला, स्टॅटिस्टिकल डेटाचं अनालिसिस केलं तर बऱ्याच वेळेला असं दिसून आलंय की ज्यावेळेला एखादा स्टॉक राऊंड फिगर मधली किंमत क्रॉस करून वर जातो, जसं की 1010 ही किंमत क्रॉस करून वरती गेला स्टॉक, तर तो स्टॉक 30 पर्यंत किंवा 50 पर्यंत जाण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी असते. किंवा 1170 जर स्टॉकनं क्रॉस केलं तर तो 1230 पर्यंत जाण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी ठेवतो, नसेल तर तो एक्झॅक्ट 1200 काय करू शकतो, तो रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे राऊंड फिगर मध्ये जे ऍक्ट असतात स्टॉक मार्केटमध्ये हे खूप महत्वाचे असतात लक्षात असू द्या. म्हणजे ह्या लेवलवरून बाईंग जे आहे ते येतं. विशेषतः पाठीमागच्या लास्ट वीकमध्ये जर बघितलं तर निफ्टी जो आहे ज्या दिवशी सेलिंग झालं होतं निफ्टीमध्ये लास्ट वीकला एकदा, तो एक्झॅक्ट 11111 क्लोजिंग दिलं होतं निफ्टीनं फ्युचर मधल्या, आणि तो एक गॉडचा नंबर मानला होता. आणि तिथून तो स्टॉक निफ्टी जो आहे तो प्रचंड मूव्ह झाला. फक्त 8 दिवसामध्ये जवळपास 500-600 पॉईंटची रॅली जी आहे ती निफ्टीमध्ये निफ्टीनं दिली लक्षात. त्याच पद्धतीनं सेम रिपिटेशन जे आहे ते इंडिगो मध्ये लास्ट वीकमध्ये झालं होतं. 1111 एक्झॅक्ट इंडिगोनं क्लोजिंग दिलं होतं एक दिवशी, आणि तिथून तो स्टॉक जो आहे तो वरती आला होता ही चांगल्या पद्धतीनं. म्हणजे हे टायमिंग आणि प्राइस जे आहे ह्याचं कोरिलेशन तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. त्याचबरोबर प्राइस आणि व्हॉल्यूम जो आहे ह्या दोघांचा तुम्हाला मेळ घालता आला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जर प्राइस ऍक्शन थेअरी समजून घ्यायची असेल
तर तुम्हाला अजून एका गोष्टीचं टायमिंग जमणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला त्याचा अंदाज लावता येणं गरजेचं आहे. कशाचा अंदाज लावणं गरजेचं आहे आपल्याला, तर तुम्ही ट्रेडिंग करत असताना तिथं जर व्हॉल्यूम बघितला तो व्हॉल्यूम तुम्हाला लक्षात आला पाहिजे. तिथं बीड आणि ऑफरची जी क्वांटिटी असते ह्या क्वांटिटी मधली कुठली क्वांटिटी नेमकी स्टॉकच्या प्राइसला रिस्पॉन्स करते हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे जर कळलं तुम्ही तर तुम्हाला इझिली स्टॉक मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन असेल किंवा प्राइस ऍक्शनच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट जे आहे ते इझिली तुम्ही काय करू शकता, अर्न करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला प्राइस ऍक्शनच्या सहाय्यानं जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा स्टडी करायचं असेल, वॉट एव्हर काय असेल ते, तर तुम्हाला दररोजच्या दररोज किमान 60 ते 70 चार्ट जे आहे ते डोळ्या खालून घालणं गरजेचं आहे. कारण काय, प्राइस ऍक्शन मधले जे चार्ट पॅटर्न आहेत, प्राइस रिपिटेशन जे आहे ते तुम्हाला एका दिवसामध्ये कळू शकत नाही आपल्याला. तर त्यासाठी प्रचंड टाइम द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो, त्यातल्या काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. त्यानंतर तुम्ही हे प्राइस ऍक्शन जे आहे ते इझिली काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. त्याच्यावर तयार होणारे चार्ट पॅटर्न असतील, चार्ट फॉर्मेशन असेल किंवा काही लेवलला जे रिट्रेसमेंट होते, डिस्ट्रीब्युशन होते, अक्युम्युलेशन होते, हे प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर आमचा शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याचे डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेत, त्याच्या साहाय्याने तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. थँक्यू.